आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आणि संस्कारचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकरजी ठाण्याचे भाजपचे अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार निरंजन डावखरेजी से लोकप्रिय आमदार गणपत शेठ गायकवाडजी आपल्यासोबत उपस्थित असलेले उल्हासनगरचे लोकप्रिय आमदार कुमार ऐलानीजी श्री हरिहरनजी आपल्या उपाध्यक्षा माधवीताई नाईक भाजपचे प्रदेशाचे सचिव माझे मित्र संदीपजी ले टीजीएसबीचे विद्याधरजी वैशंपायन या महाविद्यालयाचे प्राचार्य रजपूत सर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो मी संजयजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला उपयुक्त आणि या काळामध्ये ज्याची खरोखर आवश्यकता होती अशा उपक्रमाची सुरुवात आज त्यांनी या ठिकाणी केली खर तर आपण नेहमी असं म्हणतो की राजकीय कार्यकर्त्याने ऐंशी टक्के समाजकारण करावं आणि वीस टक्के राजकारण करावं पण संजय केळकर असं व्यक्तिमत्व आहे की जे पंच्याण्णव पर्सेंट समाजकारण करतात आणि केवळ पाच पर्सेंट राजकारण करतात गेली पंचवीस तीस वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातन रचनात्मक कार्यक्रम हातामध्ये घ्यायचे आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी मदत करू शकतो हा प्रयत्न सातत्याने करायचा असा त्यांचा सातत्याने वास्तुपाठ राहिलाय शेतकरी बाजाराच्या माध्यमातन शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडून ग्राहकाचाही फायदा करून द्यायचा आणि शेतकऱ्याला थेट मार्केट मिळवून द्यायचं हा त्यांचा उपक्रम अतिशय यशस्वी झाला आणि मला असं वाटतं की ठाणेकरांनी त्याला अतिशय मोठा प्रतिसाद देखील त्या ठिकाणी दिला अनेकांना कमी पैशामध्ये औषधी मिळाली पाहिजे याकरता त्यांनी केलेला उपक्रम असेल आदिवासी समाजाकरता केलेला उपक्रम असेल आणि केवळ ठाणे जिल्हा नाही तर जुना ठाणे जिल्ह्यातला पालघरचा भाग असेल कोकण असेल अशा विविध ठिकाणी या उपक्रमशीलतेतनं अनेक लोकोपयोगी अशा प्रकारचे कार्यक्रम हे संजयजींनी या ठिकाणी चालवले आणि आज त्यातलाच हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे खरं तर या कोविडमुळे सगळ्यात जास्त त्याचा परिणाम जर कोणाला कोणावर झाला असेल तर तो, तो आमच्या मुलाच्या शिक्षणांवर झाला कारण आपल्याला माहिती आहे की शाळा आता जवळजवळ पावणे दोन वर्ष झाले बंद आहेत दहावीचा निकाल असो बारावीचा निकाल असो ऍडमिशन असो प्रवेश असो प्रत्येक वेळी इतका मोठा घोळ तयार होतो आणि आताच निरंजनने ज्याचा उल्लेख केला की मंत्र्यांनी घोषित करायचं सतराला शाळा सुरू होणार मुख्यमंत्र्यांनी सांगायचं टास्क फोर्सनी मनाई केली आहे कोणाचा समन्वय कोणात नाही कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारची विचित्र अवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि यातनं पूर्णपणे कन्फ्यूज झालेले पालक आणि पूर्णपणे चिंतेत असलेली बालक अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे या दृष्टीनं कंटेंट तयार करणं ते कंटेंट क्लाउडच्या माध्यमातून ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध दे करून देणं आणि एवढंच नाही तर ते कंटेंट अॅक्सेस करता आलं पाहिजे म्हणून अँड्रॉइड फोन उपलब्ध दे करून देणं अशा प्रकारचा हा अतिशय अभिनव उपक्रम आहे आज किमान तंत्रज्ञानाने आपल्याला ही संधी दिली आहे की आपण जर शाळेपर्यंत पोचू शकत नसू आपण जर शिक्षकांपर्यंत पोचू शकत नसू तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षण आणि शिक्षक हे आपल्यापर्यंत पोचू शकतात आणि त्याचाच उपयोग अशा प्रकारच्या कोरोनाच्या काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या संपूर्ण ही जी काही व्यवस्था उभी करून दिली आहे या व्यवस्थेची खासियत आहे की कंटेंट हे ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध आहे त्यामुळे कुठल्याही वेळी ते ऍक्सेस करता येईल कुठल्याही वेळी ज्यावेळी व्यवस्था असेल ज्यावेळी अनुकूलता असेल अशा कुठल्याही वेळी कुठलाही त्यातला कंटेंट कुठलाही चॅप्टर कुठलाही विषय हा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकरता लहान मुलांकरता ओपन करता येईल आणि त्यांना त्यातनं शिकता येईल आणि एवढंच नाही तर तो अधिक इंटरॅक्टिव्ह व्हावा आणि खरोखर ज्ञान आहे की नाही हे तपासण्याकरता प्रश्नसंच आहेत परीक्षेची व्यवस्था आहे म्हणजे एकूणच केवळ कंटेंट पोचवणं इतक्या पुरतं नाहीये तर त्यातनं एक इव्हेल्युएशनची व्यवस्था देखील या ऍपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यातनं मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये कारण शेवटी आपण नेहमी असं म्हणतो की जो मनुष्याच्या मेंदूचा विकास हा सोळाव्या वर्षापर्यंत होतो तो कदाचित त्याच्यानंतर तो शिकत अधिक असेल पण त्या मेंदूची सोळाव्या वर्षापर्यंत एखादी गोष्ट ऍब्झॉर्ब करण्याची जी क्षमता असते ती प्रचंड असते आणि ती क्षमता एकदा जर डेव्हलप झाली तर त्याच्यानंतर त्या क्षमतेच्या आधारावर पाहिजे थोडं ज्ञान तो त्या ठिकाणी मिळवू शकतो पण त्या क्षमतेच्या वर्षांमध्येच मेंदूला खाद्यच मिळालं नाही तर मात्र ती जी क्षमता आहे ती कुठेतरी खुंटू शकते आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ती क्षमता वाढत गेली पाहिजे वृद्धिंगत होत झाली पाहिजे या दृष्टीनं हा उपक्रम मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे खरं म्हणजे कोरोनाने एक गोष्ट जर आपल्या सगळ्यांना काही शिकवली असेल तर आपल्यापैकी सगळ्यांना एक प्रकारे तंत्रज्ञानाच्या जवळ नेलाय पूर्वी जी मंडळी मोबाईल फोनला हात लावत नव्हती ती आता मोबाईल फोन वापरायला लागली पूर्वी जी मंडळी इंटरनेटचा वापर करत नव्हती ती इंटरनेटचा वापर करायला लागली अलीकडच्या काळामध्ये आम्ही तर म्हणजे मागच्या काळात जेव्हा फुल लॉकडाऊन होता त्यास आमच्या पक्षाच्या बैठका या आम्ही वेगवेगळ्या ऍपवर घ्यायचो तर हळूहळू असं झालं की अगदी ग्रामीण भागातला देखील कार्यकर्ता आम्हाला सांगायचा सा। की साहेब ती झूम बैठक घेऊन टाका ना तुम्ही त्यामुळे त्याला देखील ती झूम बैठक लक्षात आली आणि आपल्या फोनवर आपल्याला कनेक्ट होता येतं हे ते त्याला देखील समजलं आणि आज वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला भविष्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर देखील या तंत्रज्ञानाचा वापर आपण योग्य प्रकारे करून आपण आपल्या प्रगतीचा वेग हा वाढवू शकतो आणि सातत्याने आपल्याला एक चिंता होती डिजिटल डिवाईडची ही डिजिटल डिवाइड या कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकलो आहोत आता फक्त आवश्यकता कशाची आहे इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आज आमच्या मुलांजवळ फोन नाही आहेत गरिबांच्या मुलांनी कसं शिकायचं हा प्रश्न आहे घरी दोन मुलं असतील तर एका फोनवर कसं शिकवायचा हा प्रश्न आहे त्यामुळे हाही प्रश्न आपल्याला हळूहळू सोडवावा लागेल आणि आता या ठिकाणी संजयजींनी हरिहरनजींनी ज्या प्रकारे आता शंभर मोबाईल्स या ठिकाणी दिले आहेत आणि त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन राजपूत सरांसारख्या एका हाळाच्या प्राचार्यानी आपल्या वतीनं काही देणगी या ठिकाणी घोषित केली आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे आपण या ठिकाणी मुलांपर्यंत पोचू शकू आणि जे समाजातले लोक आहेत की ज्यांच्याकडे साधन आहेत ती साधनं जमा करून आपण ज्यांच्याकडे साधनं नाहीत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू या कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने सेवा ही संघटनच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने लोकांची सेवा केली आहे मग लोकांपर्यंत अन्न पोचवणं असो सेवा शुश्रूषा करणं असो औषधी देणं असो की पुरामध्ये त्या ठिकाणी मदत करणं असो सगळ्यात पुढे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आता हीच सेवा ही संघटनची जी अवस्था आहे ही आपल्याला अजून पुढे न्यायची आहे आणि अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये शिक्षणाचा नीट प्रसार होईल आणि कोणीही शिक्षणापासनं काहीही झालं तरी वंचित राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू ज्यांनी हे संपूर्ण ही ऍप डेव्हलप केली आहे काय ना त्यांचं ऍप डेव्हलप केली मेहता हर्ष मेहता त्यांचे दर्श दर्श मेहता यांचाही आपण या ठिकाणी सत्कार केलाय मी त्यांचंही अतिशय दर्श मेहतांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक उत्तम व्यवस्था या ठिकाणी उभी केली आणि त्यांना ही विनंती करतो की आता वापर सुरू झाल्यानंतर त्यात काही अजून आवश्यक बदल असतील तर ते देखील करावे त्याला अपग्रेड करण्याची काही व्यवस्था असेल तर ती देखील आपण या ठिकाणी करावी एवढीच मी त्यांना देखील विनंती करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल संजय जी मी आपले मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र